हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस आहिरे. कि ज्यासाठी तुम्ही क्लिक केलेलं आहे कि 30 दिवसात कसे आपले सबस्क्रायबर वाढवायचे, तर त्याबद्दल आता तुम्हाला मी काही थोडीशी माहिती सांगणार आहे. तर सुरुवात करूया आपण तंत्र मंत्र यंत्र के सम्राट बाबा मिर्झाजी भारती. बाबा के दरबार में 2 नारियल चढ़ाओ और पाओ 2000 सब्सक्राइबर सिर्फ 30 दिनों में. कितने? सिर्फ 30 दिनों में. तर हे असं काहीही होणार नाही, त्यासाठी आपल्याला जीव तोडून मेहनत करावी लागणार आहे. मित्रांनो, यूट्यूब हे असं एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर आपण सगळ्या प्रकारची माहिती, रेसिपी, हेअरस्टाईल, आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण यूट्यूबद्वारे सर्च करून मिळवू शकतो. लॉकडाऊनच्या काळात सगळं बंद असल्या कारणांमुळे वेगवेगळ्या रेसिपी घरामध्ये ट्राय केलेले, ते कशामुळे? तर फक्त आणि फक्त युट्यूबमुळे. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे 2021 मध्ये आपलं युट्यूबवर कसं करिअर करायचं ते. युट्यूब हे सगळ्यांना मदत करत असते, लहानांपासून मोठ्यापर्यंत, मोठ्यांपासून लहानांपर्यंत, आई बाबांपासून आजी आजोबांपर्यंत, सगळ्यांना हवं त्यांना युट्यूब हे वापरता येऊ शकतं. जे शिकलेले आहेत त्यांना तर खूपच इझी आहे, पण जे न शिकलेले आहेत त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल आहे हे युट्यूब. मित्रांनो, यूट्यूब हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्च इंजिन म्हणून मानलं जाते. गुगल नंतर यूट्यूबला दुसऱ्या नंबरचं क्रमांक देण्यात आलेला आहे. कारण आपल्याला कृती बघण्यापेक्षा आपल्याला व्हिडिओमध्ये कसं प्रदर्शन करता येईल याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. एवढंच नाही तर जे शिकलेले नाही आहे त्यांच्यासाठी यूट्यूबने माईकचं देखील ऑप्शन अवेलेबल करून दिलेलं आहे, जेणेकरून त्यांना हवे त्या गोष्टी ते त्या माईकमध्ये बोलू शकतील आणि त्या गोष्टी त्यांना सहज मिळू शकतील. मित्रांनो, यूट्यूबने आता शॉर्ट्स देखील लॉन्च केलेला आहे, त्यामुळे आपल्याला इझिली व्ह्यू मिळणार आहे. तुम्ही देखील त्या शॉर्ट्सचा फायदा घ्या, त्याला चांगल्या प्रकारचं नाव द्या, त्याला टॅग द्या. मला माहित नाही तुम्हाला त्याचा फायदा झाला की नाही, पण मला भरपूर फायदा झालेला आहे त्याचा. मित्रांनो, त्या युट्यूब शॉर्ट्समुळेच माझे 2 लाखाहून जास्त व्ह्यू आहेत आणि 2000 जास्त सबस्क्रायबर आज माझे झालेले आहेत, ते फक्त आणि फक्त या युट्यूब शॉर्ट्समुळे. तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. पहिला मी टिकटॉकवर व्हिडिओ बनवायची, अशी फारशी मला काय ऍक्टिंगची आवड नाही आहे, पण एक आपलं एंटरटेनमेंट म्हणून व्हिडिओ मी बनवायला लागले. त्यानंतर काही दिवसांनी परत टिकटॉक बंद झालं आणि मी पुन्हा माझ्या बोरिंग लाईफमध्ये आली. मग काही दिवसांनी मला असं समजले की यूट्यूबने शॉर्ट्सचं ऑप्शन देखील लॉन्च केलेलं आहे. मग मी आपलं सहज म्हणून शॉर्ट्सवर माझं जुने व्हिडिओ टिकटॉकचा एक व्हिडिओ अपलोड करून बघितला, पण त्या व्हिडिओला मला असा जास्त काही रिस्पॉन्स मिळाला नाही. मग मी एवढं काही ते मनावर घेतलं नाही. मग पुन्हा काही दिवसानंतर मी माझ्या लग्नाचा व्हिडिओ अपलोड केला आणि बघताच काय, तो माझा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की विचारूच नका. तो व्हिडिओ बघून मी एवढी खुश झाली, ते व्ह्यू, ते लाईक बघून. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतेच, तुम्ही नक्की बघा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा मी माझ्या लग्नातला एक आणखीन एक व्हिडिओ शेअर केला आणि तो सुद्धा व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला. अशा प्रकारे मी व्हिडिओ टाकत गेली आणि माझे व्हिडिओ व्हायरल होत गेले. मग फ्रेंड्स, जर माझा व्हिडिओ व्हायरल होत असेल तर मग तुमचा का नाही होणार? तुम्ही पण प्रयत्न करा, व्हिडिओ अपलोड करा, त्याला चांगला टॅग द्या, हॅशटॅग टाका. जसं तुम्ही व्हिडिओ पोस्ट कराल ना, त्याच्या रिलेटेड हॅशटॅग टाकायचा. तुम्हाला युट्यूबवर करिअर करायचं असेल ना, तर सुरुवातच तुम्ही शॉर्ट्सपासून करा. कारण मोठे व्हिडिओ बघण्यात लोकांना एवढा रस नसतो त्यांना. हा, त्यांना एंटरटेनमेंट असेल तर ते नक्की बघतात, पण असं आपण जर बोलबच्चन करत राहिलो तर ते त्यांना एवढं आवडत नाहीत. कारण माणसांना आजकाल फक्त शिव्याच आवडतात. आपण जर 2 शब्द चांगले सांगत असेल तर हे त्यांना पटत नाही. मग त्यापेक्षा आपण सुरुवातच शॉर्ट्सपासून करूया ना, टाकून बघा एखाद दुसरा व्हिडिओ. मी आधी पण शॉर्ट्स म्हणून अशी व्हिडिओ टाकलेली होती, पण त्या व्हिडिओला काही एवढा चांगला रिस्पॉन्स मला आला नाही. पण हे जेव्हा शॉर्ट्सचं ऑप्शन युट्यूबने लॉन्च केले ना, तेव्हापासून हे व्हिडिओ माझे व्हायरल होत झालेले आहेत. कारण 16 सेकंड म्हणजे काहीच नाही. लोकांनी फक्त स्वाईप केलं तरी लगेच आपला व्हिडिओ येते. युट्यूबर आपण कोणत्या पण क्षेत्रात, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना, त्या गोष्टी सुद्धा आपण आपलं करिअर बनवू शकता. जर एखाद्याला रेसिपीची आवड असेल, जेवण बनवायची आवड असेल, तर तो स्वतः असं जेवण बनवता व्हिडिओ शूट करून ते टाकलं तरी तुमचं त्याच्यावर करिअर होऊ शकतो. किंवा एखाद्याला शॉर्ट्सचे व्हिडिओ ऍक्टिंग वगैरे करून बनवण्यात इंटरेस्ट असेल तर त्याने तसंही करून बघा ना. पण मला तर वाटते की शॉर्ट्सपासून सुरुवात करणं हे एकदम बेस्ट आहे. कारण मग शॉर्ट्समुळे आपला व्हिडिओ पण व्हायरल होतो आणि 2-4 लोक पण आपल्याला ओळखायला लागतात. मग काय प्रॉब्लेम आहे?
सुरुवातच तुम्ही जर छोट्यापासून केली तर पुढे तुम्हाला मोठं काहीतरी मिळेल कदाचित. तुमचा एक व्हिडिओ इतका व्हायरल होईल की लोक तुम्हाला ओळखायला लागतील. जर तुम्ही सुरुवात छोट्यापासून केली आणि असं करत करत तुम्ही मोठे मोठे व्हिडिओ टाकत गेले तर तो तुमचाच फायदा होईल. आज जे हे मला 20 लाखाहून जास्त व्ह्यू आणि 4000 सबस्क्रायबर झालेले आहेत ना, ते फक्त आणि फक्त या शॉर्ट्समुळेच झालेले आहेत. तुम्ही बघू शकता माझे शॉर्ट्सचे व्हिडिओ. जे माझे मोठे व्हिडिओ आहेत ते लोक बघतच नाहीयेत आणि जे शॉर्ट्स आहेत त्याच्यावर माझे एका व्हिडिओला 4 लाखाहून जास्त व्ह्यू आलेले आहेत. अशा प्रकारे माझे व्हिडिओ व्हायरल होत गेलेले आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचत आहे ते फक्त आणि फक्त या शॉर्ट्समुळे. पण त्याच्यामध्ये पण मित्रांनो, जसजसे माझे व्हिडिओ व्हायरल होत गेले ना तस तसे मला खूप सारे प्रॉब्लेम्स, मीन्स की लोकांचे वाईट कमेंट, लोकांचे टोमणे बोलणे हे खूप सारे येतं. पण त्यांना न घाबरता आपण नेहमी पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. लोक असे वाईट कमेंट करतात ना की ते बघवत सुद्धा नाही. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, की आपण ज्या लोकांना ओळखत पण नाही किंवा ते लोक आपल्याला ओळखत सुद्धा नाही ते एवढ्या थरापर्यंत जाऊ शकतात ते मला वाटलं पण नव्हतं. काही काही लोकांनी तर फार आमच्या कपड्यांवर सुद्धा कमेंट केलेले आहेत की तुमचे असेच कपडे, तुमचे तसेच कपडे. वाईट कमेंट करणारे तर आहेतच भरपूर, पण त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे की मला खूप सारे चांगले कमेंट करणारे पण लोक आज जगामध्ये आहेत. त्यांचे कमेंट्स मी लाईव्ह येऊन नक्की वाचून दाखवेन. पण तुम्ही मला सांगा की मी लाईव्ह येऊ की नको येऊ आणि येऊ तर कधी येऊ हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. शेवटी जाता जाता एवढंच की तुम्हाला युट्यूबमध्ये जर करिअर करायचं असेल ना तर तुम्ही शॉर्ट्सपासूनच सुरुवात करा. हो की नाही? कारण 16 सेकंद बघण्यासाठी लोकांना काही जास्त मेहनत करावी लागणार नाही किंवा त्यांचा वेळ पण वाया जाणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि माझा पुढचा व्हिडिओ हा कोणत्या विषयावर असेल हे मला कमेंट करून नक्की सांगा.